कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि राहा आमच्या सोबत। सत्यशोधक वाचनालय व जनजागृती संघ भारत मुक्ती मोर्चा निमगाव केतकी आयोजित बहुजन महापुरुष व संत यांच्या संयुक्त जयंती स्मृतिदिनी अंतर्गत साजरा करण्यात आला। गुरुवारी दिनांक 24 जानेवारी 2019 निमगाव केतकी तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे मोठ्या उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमात अनेक शालेय स्पर्धा घेण्यात आल्या। सकाळी 10 ते 12 मुलांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या। दुपारी 2 ते 4 महापुरुषांच्या प्रतिमा भव्य मिरवणुकी काढण्यात आल्या। संध्याकाळी 6 ते 10 व्याख्यान बक्षीस समारंभ अशी कार्यक्रम संपन्न झाली। या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर शिवश्री अमोलदादा मिटकरी, संभाजी प्रदेश संघटक प्रमुख पाहुणे म्हणून माननीय प्रवीण भैया माने, सभापती आरोग्य व बांधकाम विभाग जिल्हा परिषद पुणे उपस्थित होते व प्रतिभाताई उबाले प्रदेशाध्यक्षा भारत मुक्ती मोर्चा महाराष्ट्र राज्य, प्रमुख पाहुणे म्हणून माननीय नीताताई होले फुले, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांचे वंशज, धनगर आरक्षण कृती समिती धनगर समाजाचे महाराष्ट्राचे नेते पांडुरंग अण्णा मेरगळ उपस्थित होते। महाराष्ट्रातून अनेक मान्यवर कार्यकर्ते मंडळी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रम आयोजित करण्यासाठी ॲडव्होकेट माननीय राहुलदादा मखरे यांनी मार्गदर्शन केले। या कार्यक्रमासाठी निमगाव केतकी इंदापूर तालुका परिसरातून मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले होते। हा कार्यक्रम आयोजन करण्यासाठी व तो मोठ्या दिमाखात संपन्न करण्यासाठी माननीय बाबासाहेब भोंगे, माननीय प्रवीण डोंगरे व माननीय निलेशभाऊ भोंगे यांनी परिश्रम घेतले, सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने प्राथमिक विद्यालय, माध्यमिक विद्यालय, शिक्षक, मुख्याध्यापक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते। या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व मान्यवर मंडळींचा आयोजक मंडळींनी स्वागत व सत्कार केला। कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांचे आभार मानले। वृत्त विभाग, कॉमन न्यूज, इंदापूर।